महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी. अखेर शिंदे गटाला नवं चिन्ह मिळालेलं आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलेलं आहे. खरं तर काल शिंदे गटानं 3 पर्याय दिलेले होते, मात्र हे 3ही पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगानं नाकारलेले होते. आणि त्यानंतर आज पुन्हा 3 पर्याय दिल्यानंतर त्यापैकी 1 ढाल तलवारीचं चिन्ह अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेलं आहे. तेव्हा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं आहे. तळपता सूर्य सोबतच पिंपळाचं झाड हे निवडणूक चिन्ह देखील पर्याय म्हणून सुचवलेलं होतं शिंदे गटानं. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं ढाल तलवार या निवडणूक चिन्हावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही शिवमंदिरात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एक मोठा कार्यक्रम पार पडतोय आणि देशभरातील 500 शिवालयात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे